नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 4.4 यातला तिसरा एक्झाम्पल जो क्वेश्चन जो आहे तो एका विशिष्ट टाईपचा आहे. म्हणजे ती टाईप अशी आहे की 1/डिनोमिनेटरमध्ये अंडर रूट दिला आहे, रूटमध्ये सगळे नंबर्स दिले आहेत. तर ते कसं काढायचं बघा, लक्ष द्यायचं. याचा टाईप आहे 1/अंडर रूट आणि आतमधले ट्रायनॉमियल जे आहे ते बदललेले आहेत. कसं सोडवायचं, सिंपल आहे, लक्ष द्यायचं आहे. आधीच्या पद्धतीने याच्यात काहीच बदल नाही आहे. लेट लिहिलं आपण, आय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल 1/√x² + 4x + 29. परत बघा, तुम्हाला अजूनही इथे प्रॅक्टिस करायला वाव आहे की परफेक्ट स्क्वेअर करून कसं दोन टर्म करायचं, a² आणि a² मध्ये कसं कन्वर्ट करायचं, याच्यासाठी लक्ष द्यायचं आहे. गिवन एक्झाम्पल लिहिलं मी ॲज इट इज. इथे 1 आहे म्हणजे कशाने डिवाइड करायची गरज नाही आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू झाली आपली a + b² करतो ना आपण, त्यानुसार a ची व्हॅल्यू झाली x, हा एक्सचा स्क्वेअर तसंच. प्लस प्लस आहे तर प्लस राहील, 2 करायचं आहे, 2 ने डिवाइड केलं, इथे काय राहील, इंटू 2 एक्स प्लस. आता लक्ष द्यायचं आहे, इथे 2 ने डिवाइड करायचं. जर इथे 2 ने भाग जात नसेल तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 ने मल्टीप्लाय करायचं, म्हणजेच 2/2 करायचं. मग जे असेल ते 2 जर असणार आहे फॉर्म्युल्यामधलं, a² + 2ab + b² आपला b आला आहे आता 2, म्हणून इथे 2² राहील प्लस 4, सॉरी इथे 4 आधी आपण केलेलंच आहे, प्लस प्लस हा 4 जास्तीचा घेतला इथे, x² + 4x नंतर आपण 4 जास्तीचा घेतला, तो मायनस करायचा, -4. आणि एक्झाम्पलमध्ये आहे आपल्याकडे इकडे +29, हा शेवटचा टर्म dx. कळलं, प्रत्येक वेळेस इथे 2 करायचं, 2 जर भाग जात नसेल तर 2/2 करायचं. मग असं होईल, इंटिग्रेशन ऑफ 1/√ हा एक्स सेकंड टर्म प्लस याचा स्क्वेअर रूट 2 चा स्क्वेअर, 29 मधून 4 गेले प्लस किती, 25 म्हणजे हा कशाचा असणार आहे, आठवतं का, 5 चा स्क्वेअर असणार आहे dx. आता एक्झाम्पल आपला कन्वर्ट झाला कशामध्ये, आय इज इक्वल टू आपण लिहू शकतो इकडे इंटिग्रेशन ऑफ, आता इथे अशा प्रकारे x² + 5² आल्यानंतर आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो. फॉर्म्युला लक्ष द्यायचं आहे, लॉग राहील, लॉग काय राहणार आहे, मॉड मध्ये एक्स म्हणजेच हा फर्स्ट टर्म x + 2, बघा लक्षात घ्यायचं आहे, ब्रॅकेट कम्प्लीट, प्लस वरचं जे एक्झाम्पल आहे डायरेक्ट हा सेकंड दिलेला एक्झाम्पल लिहून टाकायचं. कोणतं, वरचं x² + 4x + 29. 17 भानगडी करायच्या नाहीत, ह्या फॉर्मेटसाठी लक्षात ठेवायचं आहे की इथे x ची व्हॅल्यू मिळाली की प्लस दिलेलं एक्झाम्पल रूटमध्ये लिहायचं, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. पुस्तकात किंवा इतर ठिकाणी तुम्हाला याच्यात जास्त स्टेप आहे, तुम्ही डायरेक्ट ही स्टेप लिहू शकता. यानंतर एक्स लिहायचं प्लसमध्ये असेल तर, असा फॉर्म्युला आहे, बेस्ट ऑफ लक. आता दुसरं एक्झाम्पल बघू आपण याच्यातलं. सेकंड जे आहे ते असं दिलंय, इंटिग्रेशन ऑफ 1/√ आहे 3x² दिसतोय +5x + 7 dx. आता इथे x² आहे का, नाही आहे, 3 नको आहे आपल्याला, तो बाहेर घेतला तर √3 होईल. सोल्युशन बघा, लेट आय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल लिहितो आपण 1/√ हा एक्झाम्पलचं वैशिष्ट्य आहे, 3x² + 5x + 7 dx.
आता आपल्याला इथे फक्त एक्स स्क्वेअर पाहिजे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. मग थ्री ने डिवाइड करत पण थ्री रूटमध्ये आहे, त्याला डायरेक्ट बाहेर घेऊ आपण वन अपॉन रूट थ्री. मग इंटिग्रेशनमध्ये राहील, लक्ष द्यायचं आता काय राहील. हा रूट तर तसाच, इकडचा थ्री बाहेर घेतलाय फक्त एक्स स्क्वेअर राहील. इथे थ्री ने डिवाइड केलं काय राहील, फाय अपॉन थ्री राहील. लक्षात घ्या, मी जागा सोडतो मध्ये, फाय अपॉन थ्री. इथे काय राहील, प्लस सेवन अपॉन थ्री, तो नंतर लिहितो मी. किंवा तसं तुम्ही करू शकता, प्लस फाय अपॉन थ्री एक्स प्लस सेवन अपॉन थ्री डी एक्स. कारण हा रूट थ्रीने जर आतमध्ये मल्टीप्लाय केला तर रूटमध्ये जाईल हा रूट थ्री एक्स. इथे थ्री थ्री कट होईल, फाय एक्स राहील. इथे थ्री थ्री कट होईल, सेवन राहील. कळलं? आता आपल्याला इथे टू पाहिजे. काय पाहिजे? टू पाहिजे. पण याला टूने भाग जात नाही, मग त्याला सोपा मार्ग आहे, वन अपॉन रूट थ्री इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन काय राहील, अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू फाय अपॉन थ्री. इथे टू करा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, एक्स प्लस सेवन अपॉन थ्री डी एक्स. हा टू पाहिजे. मग बी काय झाला आपला, फाय अपॉन सिक्स. मग इथे आपण फाय अपॉन सिक्स जो आहे तो पुट करणार. इथे इज इक्वल टू असं होईल वन अपॉन रूट थ्री. एक स्टेप मी मुद्दाम वाढवली आहे समजण्यासाठी, वन अपॉन अंडर रूट काय आहे, एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस टू इंटू फाय अपॉन सिक्स एक्स प्लस फायचा स्क्वेअर ट्वेंटी फाय अपॉन सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स. कळलंय? काय केलं, जो टर्म जास्तीचा घेतला आपण इथे तो परत मायनस पण करायचा. या ठिकाणी इथे असं होईल मायनस ट्वेंटी फाय अपॉन थर्टी सिक्स प्लस सेवन अपॉन थ्री. हे रूटमध्ये इथपर्यंत डी एक्स. दिसतोय का? बघा जरा, परत एक स्टेप आहे यामध्ये. काय होईल, लक्ष द्यायचं आहे. मग हा असं होईल इज इक्वल टू वन अपॉन रूट थ्री इंटिग्रेशन ऑफ, हा रूट तसाच राहील, हा एक्स प्लस बीची व्हॅल्यू आपली फाय अपॉन सिक्स ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू इंटू ए बी झालं. आणि इथे याला सिम्प्लिफाय करतो मी. दिसतो का? बघा जरा, लास्ट टर्म जो आहे इथे त्याला 36 डिनोमिनेटर पाहिजे. मग इथे 12 ने केलं तर होते 12 त्रिक 36, इथे 12 ने वरती मल्टीप्लाय केलं काय होईल, 84 अपॉन 36, 84 अपॉन 36, 12 12 ने मल्टीप्लाय केलं. मग तिथे 84 अपॉन 36, 84 मधून 25 गेले, किती राहील, प्लस राहील किती, 59. करून बघा, अपॉन इथे 36 म्हणजे काय राहील, 6, याचा स्क्वेअर रूट निघत नाही. हा 6 इथे रूटमध्ये तुम्ही करू शकता, याचा स्क्वेअर डी एक्स. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. इथे आपण 12 ने मल्टीप्लाय केलं, 12 साठी 84, 84 मधून 25 गेले 59, आणि इथे 36 होता त्याचा स्क्वेअर रूट काढला 6, आणि याचा जर स्क्वेअर केला तर 59 अपॉन 36 मिळतो. ही झाली आपला एक्स, हे झाला बी. आता मी या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, एक दुसरा पेज घेतो, लक्ष द्यायचं आहे कसं असेल ते. त्यामध्ये आपल्याला सोडवताना काळजी घ्यायची आहे की ते कसं सोडवायचं. त्यासाठी हा एकच टाईप आहे, सगळे स्क्वेअर रूटमध्ये एक्झाम्पल आहेत डिनॉमिनेटरमध्ये. आता मी याला वरती थोडं सरकवतो. दिसतोय का? बघा जरा. ओके, इथे लिहितो मी शेवटी आय इज इक्वल टू वन अपॉन रूट थ्री, तसंच राहील. फॉर्म्युला वापरतो वन अपॉन रूट एक्सचं, काय आहे, लॉग ऑफ एक्स. आताच आपण केला एक्स काय आपला, फाय अपॉन सिक्स, एक्स प्लस फाय अपॉन सिक्स. प्लस असेल तर प्लस, याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट वरचा जो एक्झाम्पल होता आपला कोणता, फाय अपॉन थ्रीवाला, हा दुसऱ्या स्टेपमधला
अंडर रूट मध्ये तुम्ही डायरेक्ट ते लिहू शकता एक्स स्क्वेअर, कारण रूट थ्री आपण बाहेर घेतलाय, रूट थ्री बाहेर घेतल्यानंतर एक्स प्लस फाय अपॉन थ्री एक्स प्लस सेवन अपॉन थ्री प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. कळलं? काय केलं इथे आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ शकत नाही, कारण आपल्याला इथे वन वाला पाहिजे, एक्स स्क्वेअर वाला पाहिजे. जे बाहेर घेतलंय तो बाहेर असेल, त्याच्यानंतर दुसरी स्टेप डायरेक्ट इथे आणून ठेवली आपण एक्झाम्पलमधली. तसं तुम्ही करू शकता, नाहीतर मग सोडवायचं आहे त्याला. सोडवायचं म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करून मग सिम्प्लिफाय करण्यामध्ये खूप वेळ जातो. याच्यासाठी ही डायरेक्ट दुसरी जी स्टेप आहे कोणती, लक्ष द्या जरा परत. ही दुसरी स्टेप आपण रूट थ्री बाहेर घेतल्यानंतर ही स्टेप शेवटी इथे लिहायची आहे. एक्स स्क्वेअर प्लस फाय अपॉन, आपण आधीच्या एक्झाम्पलमध्ये ही स्टेप लिहिली, कारण इथे एक्स स्क्वेअर होता. एक्स स्क्वेअर जो असेल तो रूट इथे लिहून टाकायचा. कळलं? आणखी एक एक्झाम्पल बघू आपण. तो असेल एक्झाम्पल कोणतं घेतलं आपण, दुसरं घेतलं, आता तिसरं बघू. बघा लक्ष द्यायचं एक्झाम्पल थ्री. थ्री मध्ये असं दिलंय वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स मायनस ट्वेंटी. मला वाटते हे एक्झाम्पल बघितलं की तुमचं ते एकदम क्लिअर होईल कसं सोडवायचं ते. सोल्युशन, लेट आय इज इक्वल टू गिवन एक्झाम्पल वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स मायनस ट्वेंटी डी एक्स. आता इथे एक्स स्क्वेअर आहे, डिवाइड करायची गरज नाही. वन अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर, इथे टूने डिवाइड केलं म्हणजे काय होईल, मायनस टू इंटू फोर. टू पाहिजेच आपल्याला, याचा एक फॅक्टर टू घ्यायचा आहे. याला टूने डिवाइड केलं तर आपल्याला फोर मिळतो, म्हणजे इथे जो टर्म असेल त्याला टूने डिवाइड करायचा, तो इथे लिहायचा एक्स. म्हणजे हा आपला एज ए स्क्वेअर मायनस टू ए बी, ए तर आपला एक्स आहे, बी आपल्याला फोर मिळतो. मग इथे हेज मिळाल्यानंतर इथे हा बी मिळाला, मग प्लस त्याचा काय होणार, बी फोर आला. मग दोन्हीमध्ये सिक्स्टीन ॲड करायचं आणि मायनस करायचं. सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन मायनस सिक्स्टीन, कुठून आले सिक्स्टीन, बीचा स्क्वेअर केला इथे आपण. एक स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर, ते करण्यासाठी जास्तीचं सोळा घेतले, ते मायनस करायचे, पुढे मायनस ट्वेंटी डी एक्स. कळला इथपर्यंत? मग याला सोपे रूप द्यायचं आहे, काय होईल बघा लक्ष द्यायचं आहे. दिसतोय क्लिअर? इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर, हा जो आहे एक्स, मायनस फोरचा स्क्वेअर झाला इथपर्यंत. कुठून कुठपर्यंत? इथून सोळापर्यंत. पुढे वीस आणि तीस छत्तीस, मायनस छत्तीस म्हणजेच किती होईल, मायनस सिक्सचा स्क्वेअर. काय होणार आहे, मायनस सिक्सचा स्क्वेअर डी एक्स, वीस आणि सोळा. मग इथे आता आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस काय झालं आहे, ए स्क्वेअर. फॉर्म्युला आपला काय, फॉर्म्युला लॉग मध्ये आपण हा एक्स लिहितो, मॉडमध्ये एक्स मायनस फोर. आता फर्स्ट स्टेपमध्ये एक्झाम्पल जे आहे तेच येणार आहे, कारण इथे एक्स स्क्वेअरच आहे. फर्स्ट पायरीमध्ये जिथे एक्स स्क्वेअर आहे इथे काहीच नंबर नसेल, कोइफिशियंट एक्स स्क्वेअरचा वन असेल, ती स्टेप इथे डायरेक्ट लिहायची आहे. प्लस अंडर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस एट एक्स मायनस ट्वेंटी मॉड कम्प्लीट प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, हा झाला आपला तिसरा एक्झाम्पल. अशा प्रकारे आणखी उदाहरणं यामध्ये आहेत, एक दोन तीन चार एक उदाहरणं राहिले, चारपैकी एक खूप मोठं आहे ते घेत नाही मी, सोपं आहे, याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे. ते घेतलं तर मग दुसरे येणार नाही, किंवा बघतो तो एक देईल आणि मग कोणतं तरी एक वगळेल मी. बघत राहा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा, म्हणजे माझं चॅनल सुरू राहील. का सुरू राहील, जर बघणारे नसेल तर गुगल स्टॉप करू शकतं त्यांच्या नियमानुसार, म्हणून सबस्क्राईब करा. म्हणजे बाकीचे तुम्हाला खूप उदाहरणं आहेत माझी, शोधायला वेळ जाऊ शकतो. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट मी नाही करत आहे, पण तुमचा वेळ वाचेल. मी प्लेलिस्ट बनवल्या वेगवेगळ्या, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, लिमिट कंटिन्युटी
असे वेगवेगळे लेसनची नावं दिसतील, तुम्हाला जे पाहिजे ते पटकन शोधता येऊ शकतं. हा एवढा त्याचा फायदा आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये तोटा काही नाही. बेस्ट ऑफ लक.